इकडे इतकी डार्क दिसायला हवी ना ग कोणता कलर आहे ना ओठ खराब होतात ना बेटा ठीक आहे आजचा दिवस लावून घे उद्यापासून नाही लावणार इरा आजचा दिवस आहे का हो हॅलो कसे आहात सगळे मजेत ना तर आम्ही पण मजेत तर हा 50K चा व्लॉग असणार आहे कारण आज रात्री नाही तर उद्या सकाळी आमचं 50K पूर्ण होणार आहे तर आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती कारण हा एक मोठा माइल स्टोनच आहे आमच्यासाठी बरेच दिवसाची मेहनत आणि 50K लोक 1 लाखाचं सेलिब्रेशन करतात आम्ही 50K करणार आहोत हा 1 लाखाचं पण करू पुढे तर सकाळी 49,900 सबस्क्रायबर होते आणि जे 100 मला वाटलं दुपारपर्यंत होते पण खूप हळूहळू वाढतात म्हणजे खूप प्रतीक्षा करावी लागते ते 100 सबस्क्रायबरसाठी तर माझ्या मते ते अर्ध्या रात्री होतात की उद्या सकाळी होतात काही माहित नाही तर जर झोपणार नाही जागी असेल तर ते काउंटिंग दाखवेल तुम्हाला तर ताईने सांगितलं चल तुझं 50K होत आहेत तर आमच्याकडे ये म्हणून आपण इकडे पार्टी करू तिला म्हटलं चला आमच्याकडूनच पार्टी तुम्हाला 50K ची तर मग आम्ही आता बाहेर चाललोय आणि तिने मला खूप छान गिफ्ट घेतलंय 50K चं ऍडव्हान्स मध्ये कुडता आहे खूप सुंदर कुडता घेतलाय आणि असा कलरच नव्हता माझ्याकडे खूप छान थँक्यू मोनाली वेलकम मम्मी पण आली इकडे प्राचा हॅलो आणि ही इरा तर आता आम्ही बाहेर चाललोय डिनरसाठी आणि मग नंतर बोलतो तुमच्याशी चलो बाय तर आम्ही डिनरसाठी इकडे आलो आहे मजाली म्हणून हॉटेल आहे एरिया कुठला आहे इंदिरा नगर एरिया म्हणून जॉगिंग ट्रॅकच्याच बाजूला आहे आम्ही एकदा आलो इकडे जेवायला छान आहे इथले टेस्ट फिश जास्त छान आहे म्हणजे अस्सल मालवणी जेवण मिळते इकडे तर आम्ही पुढे आलो मी प्राची पारस आणि ते मागून येत आहेत मला असं वाटतं केक घ्यायला गेले आहेत कारण ते तिकडच्याच रस्त्याने गेले तर ते माझ्यासाठी सरप्राईज असणार आहे मम्मी तुला माहित नाही मला माहितच नव्हतं मी एक्सपेक्टच केलं नव्हतं असं करणार आहे काय म्हणत तुम्ही अरे बापरे केक अरे बापरे मी तर एक्सपेक्टच केलं नव्हतं मला माहितच नव्हतं बापरे खूप माहिती भेटते थँक्यू सो मच तिरासाठी का आणि मला बापरे बघ मला काही रोलच नाही मग सगळे ऍक्सेप्ट करतात काय आणलं तुमचं म्हणून तुम्ही खात नाही का रिकामत आठ चांगला माझं पण रिकामच आहे YouTube का चॅनल आहे कौन सा चॅनल आहे आणि हा आहे आमचा 50K प्री सेलिब्रेशनचा केक स्पॉन्सर्ड बाय मुना दीदी आणि दाजी आणि मम्मी पप्पा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू दाजी कॉंग्रॅच्युलेशन खर आहे ना कॅमेरामॅनच व्हायला पाहिजे विथ लॉट्स ऑफ पेशन्स विथ लॉट्स ऑफ पेशन्स हॅलो गुड मॉर्निंग तर आता वाजले सकाळचे 9 तर तुम्ही बघितलं रात्री आम्ही डिनरला गेलो होतो प्री 50K सेलिब्रेशनसाठी तर त्यापूर्वी आम्ही मम्मी पप्पांचा चेकअपसाठी गेलो होतो त्यांचं रुटीन चेकअप असतं कार्डिओलॉजिस्टकडे
तर मम्मीला 2 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी एंजिओग्राफी सजेस्ट केली होती, पण आपल्याकडचे लोक कसे असतात ना की गोळ्यांनी झालं तर बेटर आहे, तर मग मम्मीने तसं थोडंसं एक्सटेंड केलं कारण मम्मीला ट्रिपलाही जायचं होतं, तर असं झालं. आणि मग काल डॉक्टरांनी सांगितलं की उद्या करावीच लागेल एंजिओग्राफी, तर मग आज पारस घेऊन गेले मम्मी पप्पांना एंजिओग्राफीसाठी, तर मीही जाणार आहे. आता सुरुवातीला ते त्यांचं रुटीन जे चेकअप असतं, ब्लड टेस्ट असतात ते करणार आहे, त्यानंतर 11-12 वाजता प्रोसिजर आहे, तोपर्यंत मीही जाईन. मी पण घरातली कामं आवरली आणि इरालाही बरं नाही आहे, तर घेऊन जायचं डॉक्टरांकडे. तर तेच आवरावर चालली आहे सध्या. आणि मी तुम्हाला दाखवते सबस्क्रायबर आता आपले किती झालेत आणि किती बाकी आहेत 50K साठी. तर आता आपले एवढे सबस्क्रायबर झालेत, आता 9 सबस्क्रायबर बाकी आहे 50K साठी. तर बघू कधी होतात. इराला आता हॉस्पिटलला आणलंय पण इरा यायलाच तयार नाही आहे. तर बघा तमाशा. बाहेर मी घेतो कदा इंजेक्शन नाही मिळणार, प्रॉमिस करतो. तू असं कर वाटलंस, मम्मा हॉस्पिटल जाणार आहे आजीकडे, तुला मोरावाशीकडे सोडून देईन मी. ओके, मोरावाशीकडे मस्त आराम करायचा, ते छान छान राहायचं, औषध घेऊन दुपारी घेऊन घ्यायचे. पक्का काय फायदे असं. संजय पप्पा मला लवकर बरं कर. इराचं चेकअप झालं आणि इराला ताईकडे सोडलं यांनी आणि हे ड्युटीला गेले. तर इकडे मी सह्याद्री हॉस्पिटलला आली आहे, मम्मीचं एंजिओग्राफी करणार आहे, तर मी आता हॉस्पिटलला जाते. इथेचं हॉस्पिटल आणि इकडे मी मंदिरात दर्शन घ्यायला आली, तर आता मी निघते रात्री मम्मीला भेटते. आता आम्ही हॉस्पिटलला आहोत. मी तुम्हाला सकाळी सांगितलं मम्मीला एंजिओग्राफीसाठी नेलं आहे, तर सकाळी 11-11:30 दरम्यान मम्मीची एंजिओग्राफी झाली आणि देवाकृपेने एंजिओग्राफी नॉर्मल आली. फक्त ब्लड थिनर्स चालू ठेवायला सांगितले तेवढंच. आणि आता वाजले 3, तर आता आम्ही घरी जाणार आहे. डिस्चार्जचे फॉर्मॅलिटीज करत आहेत पप्पा पूर्ण, तर ते झालं की आम्ही जाऊ. माझे ताई आणि दाजी येतात आम्हाला घ्यायला, मग आम्हाला घरी सोडतील. तर असं आहे. तर तुम्ही पेशंटला भेटू शकतात. तर इकडे मम्मी आहे. तर पेशंट एकदम ठणठणीत आहे, टकाटक आहे, फक्त आता गोळ्या रेग्युलर घेणार आहे. मम्मी घेशील ना बस मी. आणि डॉक्टरांनी सांगितलं भरपूर एक्झरसाईज करायची आहे, छान डाएट, सात्विक जेवण जेवायचं आहे, बाकी फास्ट फूड वगैरे असंही. मम्मी फास्ट फूड नाही खात, पण हो नॉनव्हेज खूप खातात, तर आता नॉनव्हेज बंद करणार आहे. बंद नका करू, पण ॲटलिस्ट महिन्यातून एकदा वगैरे असं खा. चिकन हा, चिकन खायचं, रेड मीट कम्प्लिटली अवॉइड करायचं आहे. तर तुम्ही पण सगळ्यांनी काळजी घ्या शरीराची. थोडं जरी तुम्हाला पेन होत असेल किंवा काही वाटत असेल थोडं क्वेरीज शरीराबद्दल, तर लगेच जाऊन तुमच्या टेस्ट करा सगळ्या. दुखणं जे काही आहे ते अंगावर काढू नका. आणि आमचे जे कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर सुरेश सूर्यवंशी म्हणून, टिळकवाडीत असतात ते नाशिकला, तर खरंच खूप छान आहेत ते, खूप छान गायडन्स करतात, खूप चांगले कार्डिओलॉजिस्ट आहेत. तर तुम्ही पण नाशिकात राहत असाल किंवा जवळपास, तर त्या डॉक्टरांकडे कन्सल्ट करा जर गरज पडली तर. तशी गरज नको पडायला, पण मला असं म्हणायचं आहे आपलं शरीर एक मशीन आहे, त्याला सर्व्हिसिंगची गरज असते. आणि जसं आपण गाड्यांचा इन्शुरन्स काढतो वगैरे, तर आपल्या शरीराचं का नको काढायला, म्हणून मला असं वाटतं. तर काळजी घ्यायला पाहिजे शरीराची, वेळोवेळी तपासणी करा. जरी नॉर्मल आल्या टेस्ट तरी वेळोवेळी तपासण्या केल्याच पाहिजे. आणि ज्या हृदयाच्या बाबतीत असतात, 2D इको आणि ट्रेडमिल टेस्ट असते, TMT, हा आवर्जून करायला पाहिजे मला असं वाटतं. तर असं आहे. आता मी निघतो, पप्पा पण आले डिस्चार्ज सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करून. चलो भेटू घरी. आणि हो, तर आपले 50K सबस्क्रायबर झाले आहेत पूर्ण. हां, आणि आम्ही मगाशी पप्पा आणि मी कॅन्टीनला गेलेलो आणि तिथे पारसचा फोन आला की फायनली आपले 50K झाले म्हणून. तर झालेत. आणि तुम्हाला थँक्यू, थँक्यू. आणि तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे. आज तुमच्यामुळे एवढा मोठा टप्पा गाठला मी. तर लवकरच आपण 1 लाखाचा टप्पा पण गाठूया. तर बाकीचं मी घरी गेल्यावर बोलते. आता आम्ही पळतो, लवकर निघतो, कारण इराही वाट बघते, तिलाही बरं वाटत नाही.
चल आपल्या ठणठणीत पेशंटला आता व्हीलचेअरवर घेऊन जात आहे. त्यांचे प्रोटोकॉल्स आहेत, पेशंट जरी काय म्हणतात टकाटक असेल तरी त्यांना व्हीलचेअरवर न्यावं लागतं. हॅपी बर्थडे. आणि माझ्याकडे आई आणि बाबा आलेत आणि सेंटर वरून हे दादा पण आले होते. सेंटर वरून आले का दादा? आता आलो का मी? आणि कसलाय हॅपी बर्थडे? नाहीये कसलाय हॅपी बर्थडे? हा केक माझ्या मैत्रिणीकडे, तिला ऑर्डर दिली होती आणि खरंच खूप छान बनवलाय. तर चला आता आम्ही सेलिब्रेट करतो. आणि हा 50K झाल्यानंतरचा ऑफिशियल केक आहे. काल दीदी आणि जीजून त्यांनी सेलिब्रेट केलं. चला युट्यूबच्या जर्नीत मला मम्मी पप्पा लकी आहेत, कारण जेव्हा ते एकदा आले होते तेव्हा माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले होते आपले. आणि मग त्यानंतर मी तिकडे होती तेव्हा 10,000 झाले होते. आणि आज ते म्हणजे आले आणि तेव्हाच त्यांच्या समोरच 50,000 टप्पा गाठलाय. तर खरंच ते लकी माझ्यासाठी, माझे दोघी फॅमिलीज लकी आहेत माझ्यासाठी. आणि मी आज माझे सासू सासरे आहेत, मम्मी पप्पा त्यांना पण मिस करते आणि मम्मी पप्पा तर आहेतच. तर आणि मला सगळ्यांना खूप थँक्यू म्हणायचं आहे की आज तुमच्यामुळे मी हा टप्पा गाठू शकली आणि हा एक मोठा माइलस्टोनच आहे माझ्या आयुष्यातला. मी एक मम्मासाठी सरप्राईज नेलं होतं. काय गिफ्ट आलं मम्मासाठी तू? दे मम्मा गिफ्ट दे. थँक्यू इरा. बापरे, अच्छा माझेच कपडे भरून आणले. अच्छा दुकानातून आणले का? अरे वा छान. थँक्यू बेटा. तिला घालून दाखव, छान दिसत. खूप छान पॅन्ट. खरंच मी युज नाही केली बेटा अजून या ब्रँडला. नवी नवी कोणी?